सांगली शहरात वर्दळीच्या रस्त्यांवर खड्डे वाढले आहेत काही रस्त्यांची चाळण होऊन देखील रस्ते दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने दलित महासंघाने मंगळवारी अनोखे आंदोलन केले पोलीस मुख्यालयासमोर रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात मृत्युंजय महापूजा करून महापालिकेच्या कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आला अवघ्या वर्षभरातच शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाल्याने कामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे राज्यात भाजपचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या कामांसाठी शंभर कोटींचा निधी दिला होता शंभर कोटी रुपयांची कामे केल्यानंतर वर्षभरातच रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे ड्रेनेज आणि रस्ता खुदाईची कामे कॉन्ट्रॅक्टर विनापरवाना करत आहेत यामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण होऊन मोठमोठे खड्डे पडले आहेत याचा निषेध करण्यासाठी दलित महासंघाच्या वतीने मृत्युंजय महापूजा आंदोलन करण्यात आले महापालिका प्रशासनाचा निषेध करीत कामांच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले पंडित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले